गोळी होता कुठं भाऊ घातला कोणी गोंधळ आपण कसा करता जगदंबेचा गोंधळ शुभ कार्य प्रित्यर्थ आपण आपल्या वास्तूमध्ये घातला तर बाबा आपल्या घरातील गोंधळ काय काय नवीन करणार एवढं सांगितलं पाहिजे अहो माई जाऊ दे जरा पठाई घटास नाभिकलशास बनवलेला आहे पंचतत्वाची हे पाच सुख केले हा तेज वायू आकाश आणि पृथ्वी पांढरी सुवासनी या पाच खोबऱ्याच्या वाट्या आशा मनशा दृष्टा भुली आणि वासन आहे आकाशाला ही माळ कोण लावली चंद्र सूर्य ज्ञानांच्या त्या देवत्या कोण लावण्यात आलेल्या आहेत 30 कोटी देवता 28,000 रुजी 60 कोटी मंडळी एकत्रित जमलेली आहे जगदंबेची स्तुती ऐकण्याकरता अशा प्रकारे सभोवताली येऊन बसली होती विचार पडलेला आहे गोंधळ करता हो अहो गोंधळी पाहिजे अहो येऊन येऊन येणार गोंधळांशिवाय आहेस को जरूर गोंधळी हो ब्रँडी ब्रँडी बर मग सत्य लोकी तुम्ही आणि काय मानव गोंधळ मुळीच नव्हतो दैवत गोंधळी झाली कोण झाले गोंधळी नाचती घन दाट ब्रह्म विष्णू आणि महेश महेश हे त्रिपुर हरी जगदंबेचे गोंधळी सत्य लोके कोण झाले होते सत्य लोकचा गोंधळ परिपूर्ण गायला मिटवला हस्तगी झाला मृत्यू लोके मानवात सोडून दिला तेव्हापासून हा गोंधळ तुम्हा आम्हाला मान्य झालेला आहे पहिला गोंधळ शुभ कार्य शुभ कार्य त्या ठिकाणी लग्न असो मुंजे असो घर बनले असो एखाद्या मुलाचं बारसं असो कोणतंही शुभ कार्य निघालं निघालं या जगदंबेचा गोंधळ प्रत्येकाने अवश्य झाला दुसरा गोंधळ म्हणजे असा काय म्हणजे अंबाबाई तू माझ्या मांसाला पाव मी तुला पाच नामाचा गोंधळ झाली पण एखाद्या घरात हा गोंधळ झाला पण आम्ही भरपूर गोंधळ घालतो वाटलं जगदंबेचा गोंधळ घालावा सत्यनारायणाच्या पूजेसारखा माझ्या जगदंबेचा रेणुकेचा गोंधळ घालावा कोणासही हरकत नाही गोंधळ माणसाने अवश्य घालावा गोंधळ घालण्याची ताकद नसेल शांत चित्ताने जगदंबेचा गोंधळ हा ऐकत परंतु गोंधळ घालतात मनातील गोंधळ असतो घरातील गोंधळ प्रापंचिक गोंधळ असतो निवारण करण्याकरता जगदंबेचा गोंधळ समर्थ याहून हा प्रथम गोंधळ घालावा कोणी समोर बसलेली जोडी वधू हो घालतात घालतील नाही यांनी गोंधळ घालण्याचं कारण काय की आपल्या आयुष्याला नुकताच आरंभ शुभमंगल सावधान सावधान एकदा लग्न झाले की आपल्या आयुष्याला आरंभ होतो पुढील आपल्या भविष्यामध्ये जे काही गोंधळ असतो ते मुळीच माझं देऊ नका ही कुलदेवता शांत करण्याकरता प्रथम या मायेचा गोंधळ घाला
म्हणे भावणीने ऐका, एवढं करून गोंधळ घातल्या जात नाही, पण त्यात अनेक प्रकारचे गोंधळ मास तेच माणसाला कोणी करून दिले. आपण जण म्हणतो काय म्हणताय, त्यांच्या गावात नाही एवढा मोठा मोठा गोंधळ, घरात गोंधळ, दारात गोंधळ, मुलांचा गोंधळ, पाहुण्यांचा गोंधळ, शेवटी गोंधळात गोंधळ. असे गोंधळ माजू देऊ नका. आज अंबाबाईची प्रेमळ तीन भक्त निघाले, शिवणला जाऊन अंबाबाईची प्रार्थना निघाली की अंबेला विनपिता दे चरण सत गुरुचे, हर हर देवीची जीवन दाखवी चरण, अंबाबाई सत्वाची आणि गोंधळ मांडिला मांडिला आहे, आणि माईचा आणि किरुपदाईचा गोंधळ मांडिला आहे. पाच नामाचा, पाच पदाचा, पाच काकड्याचा मालकांच्या घरी असलेल्या गोंधळ होता. अंबाबाई यजमानांच्या शिरच जे काय वधू होत ते गर्व गोंधळ. उधे उधे अंबाबाई अगर नाथ संभळी.